विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं शिवसेना भाजप महायुतीला स्पष्ट जनादेश दिला असून महायुतीचं सरकार अस्तित्वात यावं अशी इच्छा महायुतीला शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी व्यक्त केली आहे. भाजप आणि शिवसेनेनं जनादेशाचा आदर करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जनादेश मिळालेला होता, या महायुतीने सरकार स्थापन करावं अशी आमची घटक पक्षाची शिवसंग्रामची इच्छा आहे. कोण मुख्यमंत्री होणार, कोण नाही होणार किंवा कोणाला शिक्षणपदं मिळणार हा दोन प्रश्न हा तेवढा महत्त्वाचा प्रश्न नाही. परंतु महायुतीने एकत्रच राहावं, एकत्रच महायुतीने जनादेश मिळालेला आहे हीच आमची राजकीय परिस्थिती बोलण्यासारखी परिस्थिती नाही, परंतु आमची इच्छा मात्र महायुतीने एकत्र राहू अशीच आहे. उद्धवजींनी दोन पावलं पुढे यायचं की देवेंद्रजीने दोन पावलं पुढे यायचं हे दोघांनी मिळून ठरवावं, परंतु महाराष्ट्राची इच्छा महायुतीने एकत्रच राहू अशीच आहे. तरी घटक पक्षांसमोर पेच निर्माण झाले का, कारण भाजपच्या चिन्हावरती सगळे नाही, घटक पक्षांच्या समोर काही पेच नाही. आमचं शिवसंग्रामच्या बद्दल स्पष्टपणे मत आहे, आम्ही भारतीय जनता पक्षाचं आहे आणि राहणार.